जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जुन्नर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते काल शिवसेना पक्षामध्ये लांडेवाडी या ठिकाणी त्यांनी पक्षप्रवेश केला, काय तुम्ही सांगाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला खिंडार पडले का? साहेब, पहिल्यांदा सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे म्हणायचं बंद करा, कारण आमच्या साहेबांनी कालच सांगितलं की शिवसेना ही माझ्या वडिलांनी स्थापन केलेली, निवडणूक आयोगाने नाही। त्याच्यामुळं शिवसेनेचे पक्षप्रमुख हे उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि तेच राहणार। दुसरी गोष्ट, काल आत्ता तुम्ही सांग विचारलं की हजारो कार्यकर्ते उद्या काल त्यांनी शिंदे गटामध्ये किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश केला, जर ते ओरिजिनल शिवसेनेचे आहेत तर ते प्रवेश काय दाखवत आहेत नेमकी, हे आम्हाला कळत नाही। दुसरी गोष्ट, आपण कार्यकर्ते अशा व्यक्तीला म्हणतो की ज्याच्या पाठीमागं 25 किंवा 50 लोकांची फौज असते, जर 50 लोकांची फौज असणारे कार्यकर्ते श्रद्धादा बरोबर तिथं होते तर कमीत कमी 1000 लोक म्हणजे 50,000 मग श्रद्धादा काल घेऊन गेले नाही। त्यांचा गैरसमज दूर करतो, काल जी लोक नेली होती जुन्नर शहर मड पारगाव हे एका भागापुरतीच, संपूर्ण तालुक्यातली लोक नव्हती। साहेब, पिंपळगाव जोगा डिंगोरे गटातला मी मतदार आहे असं मला कुठं वातावरण दिसलं नाही। काल एक सीतेवाडी गाव सोडलं तर का जिथून शेकडोच्या संख्येने शिवसैनिक किंवा लोक त्यांच्या पाठीमागे गेली असं मला माझ्या गटामध्ये तरी कुठं दिसलं नाही। त्याच्यामुळे लोक कुठली होती काय होती हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगलं कळेल किंवा तुम्ही त्याची सखोल माहिती घ्याल, पण माझ्या गटामध्ये असं वेगळं काहीतरी हे वातावरण आम्हाला दिसलंच नाही। काल जे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले त्याच्यामुळे तुमच्या शिवसेनेला काही फटका बसू शकतो? शिवसेनेला फटका बसण्याचा काही नाहीच ना साहेब। आत्तापर्यंतचा इतिहास आहे, जो ज्या ज्या वेळेला शिवसेनेवर संकट आली त्या त्यावेळेला शिवसेना अधिक जोमाने उभी राहिलेली आहे। त्याच्यामुळं कोणाच्या जाण्यानं कोणाच्या येण्यानं शिवसेनेला कधी फरक पडलाय नाही, आणि ज्यांनी आतापर्यंत 6-6 पक्ष बदलले त्यांच्या जाण्यानं किंवा त्यांनी नवीन काहीतरी करण्यानं मला वाटत नाही काही फरक पडेल शिवसेनेला। भविष्य काळात तुम्ही कोणासोबत? आमची निष्ठा कायम मातोश्री शिरायची आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।